कंपोस्ट बोसले वाडी तालुका पुरंदर जिल्हा कुंभ मी भाजीपाल्याचा शेती म्हणजे पिकवतो जास्त करून मला जमीन एक 8-9 एकरचं क्षेत्र आहे पण कोरडो 3-4 एकर 5-1 एकर मी आपलं बागायत क्षेत्र करतो तर त्यामध्ये मी चेतनाई व्हरायटी 2-3 वर्षापूर्वीपासून लावतोय तर त्यात मागच्या वर्षीच्या हिशोबाप्रमाणे मला 4-5 लाख रुपये मोबदला मिळाला होता यावर्षीही मी उत्कृष्टपणे प्लॉटिंग करून व्यवस्थित असे पीक आणलेले आहे ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे दरवर्षी माझे कंटेनर रोजची हे सासवड मार्केटला काकडी असते एक प्लॉट संपला की परत एक आपण दुसरं प्लॉटिंगचं म्हणजे हे करतो म्हणजे एक संपस्तोपर्यंत दुसऱ्याची लागणी केलेली असते पण आकाराच्या हिशोबाने आणि कलरच्या मानाने हे स्कॅबरची चेतना काकडी क्वालिटी उत्कृष्ट मार्केटला चालते म्हणून आपण तेच लावतो काकडी या पिकातून खर्च मेंटेनन्स वगैरे मजूर मजुरी सगळं जाऊन 4-5 लाख रुपये मोबदला मला मिळाला होता नमस्कार मी सचिन जगताप सद्गुरु सीड्स पुणे आज भोसलेवाडीमध्ये हर्षद भोसले यांच्या प्लॉटवर आज आलेलो आहे विक्स ॲग्रोज त्यांनी काकडी लावलेली आहे चेतना व्हरायटी आहे तर प्लॉट बघितला आता तर क्वालिटी सुपर आहे एकदम मार्केटला बाकीच्या वाहनपेक्षा चांगले दर मिळत आहे त्याला त्यामुळं काही विषयच नाही कलर क्वालिटी आणि रोग प्रति शक्ती एकदम चांगली आहे त्यामुळं ही डोळे जपून हा वाण करायला काहीच हरकत नाही शेतकरी बंधूंनो आज हर्षद भोसले भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे अत्यंत कष्टाळू शेतकरी मेहनती शेतकरी यांच्या शेतावर खाली पाहिलं सगळं मुरुमे हलक्या रानात विस्क ॲग्रो कंपनीची चेतनाई काकडी त्यांनी अतिशय माळव चांगली बाग फुलवली आहे इतर कंपन्यांच्या तुलनेत चेतना व्हरायटीला रोगसुद्धा कमी आहेत लांबी एकसारखी आहे सरळ आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये स्पॉट लागतात ते स्पॉट असल्यामुळे इतर कंपन्यांच्या काकडीचे तुलनेत 2 रुपये का होणार जास्त विक्रीला जाते विस्क ॲग्रो कंपनीतर्फे मी विशाल जाधव आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे मिरचीमध्ये पण आपण टॉपमध्ये आहोत आपल्याकडे टॉपच्या व्हरायटी आहेत मिरचीमध्ये पण काकडीमध्ये पण आपल्या चांगल्या व्हरायटी आहेत हिरवी काकडी ही नारायणगाव किंवा ठाण्यामध्ये चालते त्यामध्ये पण आपल्याकडे व्हरायटी चांगली आहे पांढऱ्या काकडीमध्ये पण आपल्याकडे चांगली व्हरायटी आहे एक्सपोर्ट क्वालिटीची भेंडी जी असते जी दुबई अरब कंट्रीजमध्ये जाते ती शुभम नावाची व्हरायटी आहे ती पण आपल्याकडे योग्य एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये जी जाड होत नाही भेंडी अशी भेंडी आपल्याकडे आहे जास्तीत जास्त उत्पन्न देणारी भेंडी आहे मिरचीमध्ये आपल्याकडे 2 प्रकारच्या मिरची आहेत जसं अग्निपथ आहे अग्निपथ जी G4 मध्ये चालते 8-9 सेंटीमीटर तिची लांबी असते ती पण आपल्याकडे मिरची आहे अग्निपर्वा जी लालसाठी किंवा 12-14 सेंटीमीटर तिची लांबी असते ती पण मिरची आपल्याकडे आहे ढोबळी मिरचीमध्ये पण आपण खूप साऱ्या थोड्या प्रमाणात खूप सारे व्हायरस प्रती सहनशील व्हरायटी आपल्याकडे आहे जी ग्रीन गोल्ड आहे त्यानंतर आपल्याकडे कलिंगडामध्ये पण चांगली व्हरायटी आहे कलिंगडामध्ये ब्लॅक हनी नावाची आपल्याकडे व्हरायटी आहे जास्तीत जास्त उत्पन्न देणारी आपल्याकडे ती पण एक व्हरायटी आहे त्यानंतर अजून काही सविस्तर सांगायचं म्हणलं तर कारल्यामध्ये जे आता छोट्या सेगमेंटमध्ये पण आलेलं आहे आपल्याकडं ती सेगमेंट पण आपल्याकडं आनंदी म्हणून एक व्हरायटी आहे ती पण चांगली आहे जी लांबीमध्ये आपल्याकडे योगेश म्हणून एक व्हरायटी आहे ती पण चांगली आहे तर केशरी कलरच्या झेंडूमध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहे ऑरेंज स्टार त्यानंतर येलो बॉल जे पिवळ्या झेंडूमध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहेत तर सगळ्या सेगमेंटमध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे नाव नाचगडे पाटसवरून आले मी 1998 पासून आजपर्यंत फक्त तरकारी म्हणजे तरकारीच हे पीक घेत आलेलं आहे माझं वैयक्तिक क्षेत्र तुम्ही म्हणता तर फक्त 10 गुंठे क्षेत्र होत 4 भावांचं मिळून 1 एकर क्षेत्र 1 एकरात 4 वाटण्या नंतर मी 1.5 एकर क्षेत्र खंडाने घेतलं खंडाने घेऊन टोमॅटो सुरुवात मला वाटतं 98 तरकारी गाडी संघ जाऊन मी पुण्यावरून 25-35 टोमॅटो घेऊन आलो त्या टोमॅटोचं मला इतकं पैसे झाले की मी त्या पैशावर 1 एकर जमीन खरेदी केली परत 1.5 एकर पहिली असं करत करत नंतर दोडका पीक लतिका दोडका होता दोडकेचं मला भरपूर पैसे झाले मग काकडी दोडका आणि कारलं ही 3 आयटम मी आजपर्यंत निवडत आलो
शेतकऱ्यांना म्हणजे मी सांगतो की तुम्ही चेतनाई विस्काग्रोची चेतनाई व्हरायटीज लावा, खूप म्हणजे भरपूर असं उत्पन्न मिळते, तुमचेही म्हणजे पैसे होऊन जाईल. शेतकरी मित्रांनो, मी विशाल भगीरथ जाधव, रिजनल बिझनेस मॅनेजर विस्का ॲग्रो पुणे. मी पूर्ण महाराष्ट्र इन्चार्ज आहे या कंपनीचा. तर आज आपण आलेलो आहे इथं भोसलेवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तर आज आपण विस्का ॲग्रोच्या चेतना या व्हरायटीच्या प्लॉटवर आलेलो आहे. तुम्ही सेटिंग बघू शकता मित्रांनो, वरपासून खालीपर्यंत प्रत्येक इंटरनोडला काकडीचं फळ आहे, खालपासून वरपर्यंत. आणि या प्लॉट जो भोसले, या प्रगतशील शेतकऱ्याचा जो प्लॉट आहे हर्षद भोसले, तर ह्या प्लॉटवरती त्यांनी रोज तोडा करतात. आज 48 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. 48 दिवसाचा प्लॉटमध्ये त्यांनी 13 तोडे केलेले आहे. 32व्या दिवशी त्यांनी तोडा काढलेला आहे. तर इतर शेतकऱ्यांना मी विनंती करेन की विस्का ॲग्रोची तुम्ही चेतनाई व्हरायटी या वाणाची मागणी करा आणि ती अवश्य लावा. आणि माझा मोबाईल नंबर आहे 9096722258. थँक्यू.